पाण्याचा आणि दुष्काळ हे समीकरणच बनलं होतं. मात्र गतवर्षी पावसाचं आगमन झालं आणि थोडाफार दिलासा मिळाला. परंतु भविष्यकाळात पुन्हा दुष्काळात कोरड पडू नये म्हणून यासाठी बीडच्या एका शेतकऱ्यानं चक्क 1 एकरात महाकाय अशी विहीर खोदली आहे. काठोकाठ भरलेलं हे पाणी पाहून तुम्हाला हे कुठलं तरी धरण असेल असा भास होईल. मात्र हे कुठलं धरण नाही तर एका शेतकऱ्याच्या घामाचं फलित आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल 1 एकरामध्ये ही महाकाय अशी विहीर आहे. या विहिरीकडे बघताना तुमचे डोळे दिपवून जातील. मात्र या विहिरीमागचा संघर्षही तेवढाच महत्त्वाचा आहे. सतत पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि त्यातून पदरी येणारी निराशा यानं शेतकऱ्यांना कायमचं संपवून टाकलं आहे. गेवराई तालुक्यातील पांढळशिंगी येथील शेतकरी मारुती बसगुडे यांना 12 एकर जमीन आहे. जमीन कोरडवाहू त्यामुळे सर्वच पिके पावसावर विसंबून पाऊस झालाच नाही तर वर्षभरात मुठभरही धान्य पदरात पडत नाही. त्यामुळे 1 एकर परिसरात विहीर खोदण्याचं स्वप्न मारुती बसगुडे यांनी उराशी बाळगलं आणि विहीर खोदण्यास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होतं आणि याचाच फायदा या शेतकऱ्यांनी उचलला. विहीर खोदत असताना निघणारं साहित्य IRB ला विकून टाकलं, त्यामुळे विहीर बनवण्यास सहजता मिळाली. त्यातून या शेतकऱ्याला आर्थिक लाभ देखील झाला. या महाकाय अशा विहिरीचा व्यास 212 फूट असून खोली 42 फूट इतकी आहे. ही विहीर बांधण्यासाठी तब्बल 3 वर्षे लागले. आत्तापर्यंत 2 कोटी रुपयाच्या आसपास या विहिरीला खर्च लागला आहे. ही महाकाय विहीर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आवर्जून इथे येत आहेत. कशी सुरुवात झाली होती या नेमकी विहिरीची? सुरुवातीला म्हणजे जे 12.5 एकर जमीन आहे मला, पुन्हा भावाची जमीन आहे इथं काही 43 एकर जमीन आहे टोटल. माझी वैयक्तिक आहे 12.5 एकर, भावाची असं 36 एकरचा नंबरच आहे. हे खोदकाम पुन्हा कसं आहे, जमिनीला बिना पाण्याची काही जमीन होत नाही, त्याच्यामुळे ध्यानात आलं म्हणून ही विहीर खोदली. कसं वाटतं आता? चांगलं वाटतं ना, मस्त वाटतं. किती मोठी विहीर आहे ही? विहीर आहे 202 फूट रुंदीची, 41 फूट खोलीची. किती पाणी साचतं याच्यामध्ये? पाणी 10 कोटी लिटर साचते. खर्च नेमका किती झाला? खर्च 1.5 कोटी रुपये गेले याला. पिकं कुठली कुठली घेता तुम्ही? पिकं आता मोसंबी आहे, जांब आहे, मोसंबी 8 एकर, जांब 2 एकर, आता टरबूज आहे लावलेलं काही. बगीचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार तुम्ही आता? हे फळ बगीच्यासाठीच. सुचलं कसं नेमकं तुम्हाला? सुचलं म्हणजे जमिनीला पाणी, हे आपल्याकडं पाऊस बीड जिल्ह्याला हमेशा कमी पडतो ना, कमी जास्त, कधी 1-2 वर्ष कंटिन्यू पाऊस पडत, 1-2 वर्ष पडत नाही. आणि जमिनीला फळ बगीचा म्हणल्यावर बिना पाण्याचं होत नाही, त्याच्यामुळे ते ध्यानात आलं म्हणून ही विहीर खोदली मी. तुम्हाला वाटलं होतं एवढी चर्चा होईल तुमची? नाही, असं नव्हतं वाटलं चर्चा होईल म्हणून. आणि एकूण खर्च किती झाला होता याचं मटेरियल कुठे टाकलं? याचं मटेरियल आम्ही IRB राष्ट्रीय मार्ग चालला होता इथून. आता याच्यातलं मटेरियल दुसरीकडे जागा गोतायची म्हणल्यावर एवढं मोठं करायला परवडतच नाही, तर मग मी याच्यावरून IRB वाल्याला दिला. त्याचे 2 पैसे मला मिळाले, त्याचं लिफ्ट मग भेटली मला. काय करणार तुम्ही याच्यामध्ये आता? काय, हे शेतीसाठी फळबागेसाठीच पाणी. याच्यामध्ये मच्छी सोडली मी 30-30 हजार, पण ते 5 हे याच्यामध्ये मासे पोसत नाहीत. दुष्काळ हटवून पाण्याच्या अमुक तमुक योजना राबवल्याचा वल्लगना सरकारमधल्या मंत्र्यांकडून वारंवार केल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. परंतु बीडच्या या शेतकऱ्यानं 3 वर्षे संघर्ष करून बांधलेली ही महाकाय विहीर इथल्या पुढाऱ्यांना चपराक मारणारी आहे. काय सांगा दादा, एक आपल्या जिल्ह्यातला शेतकरी आहे, अशा आधुनिक शेतीकडे वळतो आणि ही एवढी मोठी विहीर पाहून कसं वाटतंय? खरं तर खूप चांगला प्रयोग या ठिकाणी बसगुडे पाटलांनी केला, याचं मनापासून कौतुक वाटतं आणि त्यांचं अभिनंदनही करावं वाटतं. कारण बीड जिल्हा हा नेहमीच दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून संबोधलेला जातो आणि 2018 लातूरमध्ये ट्रेननी त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयोग केला होता शासनाने, त्या पातळीवरती हा कुठंतरी खूप आशादायक आणि दिलासादायक प्रयोग आहे. बीडमध्येच नाही, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच नाही तर जो शेतकरी वर्ग आहे भारतभर म्हणा किंवा बाहेरही असे वेगवेगळे प्रयोग निश्चितपणे राबवले जातील आणि त्याचा पायंडा या महाकाय विहिरीनं होतोय त्याचा निश्चितच आम्हाला गेवराईकर म्हणून मनापासून अभिमान आहे.
ती विहीर आधी पाहिली होती का शिकत नाही? एवढी प्रचंड विहीर बघितली नव्हती, ते बघताना तलावासारखं वाटतंय, पण प्रचंड मोठी विहीर आहे आणि याच्यात निश्चितच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतील. आपल्याकडं एक साधारण एक पीक निघायचं, दुसऱ्या पिकाला कुठंतरी ओढताण व्हायची, पण असे जर प्रयोग जर राबवले तर जो युवा वर्ग आहे, जो फक्त परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलाय किंवा नोकरीच्या पाठीमागे लागलाय, तो निश्चितपणे असे काही प्रयोग बघितल्याच्यानंतर वळण्याचं धाडस करेल. आणि पिकाचे जे दोनच टप्पे होते त्याच्यात वेगवेगळी पिकं घेईल, भाजीपाल्याची घेईल, हंगामी पिकं घेईल किंवा खरीप पिकं घेतील, फळबागेचे वेगवेगळे प्रयोग राबवतील, यामुळं निश्चितपणे इथालच्या अर्थकारण तर चांगल्या पद्धतीचं होईलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही एक सन्मानाची वागणूक आणि आदर मिळेल असं मला मनापासून वाटतं.